तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झालाय. तहसील कार्यालयातल्या 18 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. 2 दिवसांपूर्वी 3 जण पॉझिटिव्ह आढळले होते. इतरांची चाचणी केल्यानंतर त्यात 15 जण सुद्धा पॉझिटिव्ह आढळलेत. कोरोनाच्या शिरकावामुळे आता तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण कामं होऊ शकणार नाहीयेत. 18 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय. बुलढाण्याच्या तहसील कार्यालयातली ही धक्कादायक बातमी. 18 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. आधी 3 कोरोना झाला होता, त्यानंतर इतरांची तपासणी केली, त्यात 15 जण पॉझिटिव्ह आढळलेत. एकूण 18 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता इथली महत्त्वाची कामं रखडणार आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे शंकरपट गाजवणारी विदर्भातील वीरांगना शंकरपटासाठी वैवाहिक जीवनाचाही त्याग. सत्तावीस वर्षांपासून गाजवतायत स्पर्धा. या आहेत महिला धूरकरी सीमाताई पाटील, मूळच्या बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर या गावच्या. त्यांचे वडील पोलीस पाटील होते. घरी शेती आणि एक बैलांची जोडी होती. सीमाताई लहानपणापासून वडिलांना शेतीकामात हातभार लावायच्या. मुक्या जनावरांचा त्यांना विशेष लळा. पहिल्यापासूनच त्यांना साथ मिळाली की जीवन आणि पवन या बैल जोडीची. जीवन पवन बैलांना घेऊन शंकरपटात जाईल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण वडिलांच्या प्रेरणेमुळे, वडिलांच्या सहकार्यामुळे मी या शंकरपटामध्ये भाग घेतला. वयाच्या 20व्या वर्षी 1993 मध्ये त्यांनी पहिल्यांदा शंकरपटात भाग घेतला. त्यावेळी त्यांना टीकाही सहन करावी लागली. लग्नानंतर शंकरपटाची आवड असलेल्या सीमाताईंना त्यांच्या पतीचा विरोध होऊ लागला. त्यांचा घटस्फोट झाला. मात्र न डगमगता त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. गेल्या 27 वर्षांपासून त्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आयोजित शंकरपटात सहभागी होत आल्या. 32 ठिकाणी त्यांना प्रशस्तीपत्र मिळाली. मला खूप संघर्ष करावा लागला. लोक टीका करत होते, रिश्तेदार वगैरे सर्व लोक मला असे म्हणजे खडतूस नजरेने पाहत होते. कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही. म्हणून मी माझ्या या शंकरपटाला न सोडता मी माझे संबंध, नाते, रिश्तेवाईक सर्व सोडून देऊन शंकरपटामध्ये कार्यरत झाली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे